विदेशों में आए नए कोरोना के चलते महाराष्ट्र सरकार ने विदेशों से आने वाली विमान सेवा बंद कर दी है। साथ ही रात 11 से सुबह 6 बजे तक संचार बंदी कर दी है, ताकि नया कोरोना के कोई पेशेंट महाराष्ट्र में न आए और कोरोना संक्रमण न बढ़े। मगर नागपुर शहर के लिए एक चिंताजनक बात सामने आ रही है। एक 28 वर्षीय जो इंग्लैंड से लौटा था, कोरोना पॉजिटिव पाया गया है। कोरोना के बाद वायरस के बदलते स्वरूप ने ब्रिटेन सहित कई देशों में एक बार फिर आतंक मचा रखा है। भारत से ब्रिटेन आने वाली विमान सेवाएं भी रद्द कर दी गई है। वहीं अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डों पर विदेश से आने वालों की जांच की जा रही है। इसी बीच इंग्लैंड से लौटे सिटी के 28 वर्षीय युवक की रिपोर्ट पॉजिटिव आने के बाद स्ट्रेन की संभावना के मद्देनजर नमूने पुणे की राष्ट्रीय प्रयोगशाला में जांच के लिए भेज दिए गए हैं। युवक को फिलहाल मेडिकल के पेइंग वार्ड में भर्ती किया गया है। युवक के संपर्क में आने वाले करीब 10 लोगों की रिपोर्ट भी पॉजिटिव आने की जानकारी मिली है। एक 28 वर्षाचे तरुण गृहस्थ आहे, यांचा एक नोकरीच्या माध्यमाने एक महिन्यात इंग्लंडला वास्तव्य होतं आणि त्यांचे नागपुरात एंट्री 29 नोव्हेंबरला झालेली आहे आणि त्या दिवशी एअरपोर्टला तपासणी केली असता ती तपासणी निगेटिव्ह आली होती। त्याच्यामुळे पुढे त्यांना होम क्वारंटाईन सांगण्यात आलेलं आहे, पण त्यांना नंतर सिम्पटम्स डेव्हलप झाले, जर लॉस ऑफ स्मेल, लॉस ऑफ टेस्ट आणि थोडं माइल्ड सर्दी खोकलं, माइल्ड फीवर, तर 15 डिसेंबरला नंदनवन PHCला टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली। आणि तुम्ही आता ऐकलंच आहे की मागच्या काही दिवसापासून की कोविडची स्ट्रेन 2 जी आपले चर्चा सुरू आहे, त्या अंतर्गत जे नागपूर म्युनिसिपल कमिशनर आहे त्यांनी ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डरप्रमाणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर हे एक डेझिग्नेटेड हेल्थ फॅसिलिटी म्हणून डेझिग्नेट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या तशा सस्पेक्टेड पेशंटची व्यवस्था आम्ही नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये केलेली आहे। त्या अंतर्गत हे तुम्ही आता ऐकलंच असेल की यांचं ट्रान्समिशन रेट जास्त आहे, आर नॉट फॅक्टर जास्त आहे, त्याच्यामुळे ट्रान्समिशन होऊ नये हेल्थकेअर वर्कर आणि बाकीच्या पेशंटला, म्हणून यांच्यासाठी एक वेगळाच वार्ड तयार केलेला आहे। सध्या 20 बेडेड वार्ड आमचा तयार आहे, ते कोविडपासून पण दूर आहे आणि बाकीच्या पेशंटपासून पण दूर आहे आणि यांची एंट्री पण हे सेपरेट केलेली आहे। म्हणजे सस्पेक्टेड पेशंट जर आलेला असेल तर तो वेगळ्याच एंट्रीनं या वार्डमध्ये जाईल आणि त्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा आमच्या इथले हेल्थकेअर वर्कर आणि सोशल वर्कर आहेत ते रजिस्ट्रेशन करतील आणि नंतर ॲडमिट झाल्याच्या नंतर मेडिकल टीम आहे, ती मेडिकल टीम त्याची ट्रीटमेंट करण्यात येते आणि त्यांचे 2 थ्रोडसॅप घेण्यात येतात। पहिला थ्रोडसॅप आपल्या रुटीन कोविड टेस्टिंगसाठी आमच्या लॅबमध्ये जातो आणि दुसरा स्वॅब नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इथे पाठवण्यात आलेला आहे। हे तरुण जे आहे ते नंदनवन एरियातले आहे आणि यांची टेस्ट 15 डिसेंबरला करण्यात आलेली आहे नंदनवन PHCला, ती पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यानंतर हे काल दुपारी साधारणतः 2 तितक्यात आमच्याकडे भरती करण्यात आलेलं आहे। त्यांना सुरुवातीला जे लॉस ऑफ टेस्ट, लॉस ऑफ स्मेल आणि हे सिम्पटम्स होते, पण आता आजच्या घडीला त्यांना फक्त लॉस ऑफ स्मेल आहे, टेस्ट पण आलेली आहे त्यांना, बाकी कुठले सिम्पटम्स नाही आहे। आत्ता कशी प्रकृती आहे त्यांची? आता प्रकृती चांगली आहे, फक्त एकच सिम्पटम आहे, लॉस ऑफ स्मेल। सर, त्यांच्या संपर्कात अजून काही जण आले होते का? ते कुठले होते त्याबाबत? त्यांच्या संपर्कात त्यांचे 4 घरचे लोक आलेले होते, ते 4 पॉझिटिव्ह आलेले आहे आणि ते त्यांची एक व्हिजिट गोंदियाला झाली होती, तिथले पण काही 3 ते 4 पॉझिटिव्ह आलेले। सर, अजून एक विचारायचं होतं, इंग्लंडमधलं जे कोरोनाचं स्वरूप बदललेलं आहे, विषाणूचा जो नवीन प्रकार आढळला आहे, त्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येते का? तसे काही सिम्पटम्स जाणवले का तुम्हाला? त्याचे सिम्पटम्स बाकी कोरोना सिम्पटम्स सगळे सारखेच आहे, फक्त हे सस्पेक्ट म्हणून आपण त्यांना इथे ठेवण्यात आलेलं आहे कमिशनर सरांच्या ऑर्डरप्रमाणे आणि NIV मधनं रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला त्यानंतर आपल्याला सांगता येईल की हे नवीन स्ट्रेन आहे की जुनी स्ट्रेन आहे। नंदनवन निवासी 28 वर्षीय युवक पुणे की एक कंपनी में कार्य करता है। वह कंपनी के सिलसिले में ही इंग्लैंड गया था, जहां से 29 नवंबर को नागपुर लौटा। अपने शहर में आने के बाद वह 17 दिनों तक होम क्वारंटाइन में रहा, लेकिन 7 दिन बाद ही उसमें कोरोना के लक्षण दिखाई देने लगे। तब तक संबंधित युवक की हिस्ट्री के बारे में प्रशासन की ओर से भी ध्यान नहीं दिया गया, लेकिन ब्रिटेन में स्ट्रेन वायरस के बढ़ते प्रादुर्भाव के बाद जब विमान सेवा बंद हो गई और जांच पड़ताल तेज हुई तो यह मामला सामने आया। बताया गया कि युवक ने लक्षण दिखाई देने के बाद एक निजी लैब से जांच कराई, जिसमें वह कोरोना पॉजिटिव पाया गया। इस बीच मंगलवार को मनपा प्रशासन ने जनता से अपील की थी कि विदेश से आने वाले लोग अपनी जानकारी दें, जिसके बाद युवक ने बुधवार को अपनी ट्रैवल हिस्ट्री के बारे में जानकारी दी। मनपा प्रशासन ने युवक को मेडिकल में भर्ती होने की सलाह दी, उसे मेडिकल के पेइंग वार्ड में रखा गया।
साथ ही उसके साथ पॉजिटिव आने वाले अन्य परिजनों को भी भर्ती किया गया है। युवक के परिवार में 4-5 सदस्य हैं, सभी की रिपोर्ट पॉजिटिव आई लेकिन सभी बिना लक्षण वाले हैं। बताया गया कि युवक नागपुर आने के बाद गोंदिया भी गया था। इस हालत में संपर्क में आने वाले भी पॉजिटिव हो गए हैं। गोंदिया में जिनसे मिला उनमें करीब 4 लोग पॉजिटिव आए हैं। इस तरह अब कुल 10 पॉजिटिव आ चुके हैं। ब्रिटेन में फैले स्ट्रेन के मद्देनजर युवक ने नमूने लेकर पुणे की राष्ट्रीय प्रयोगशाला में भेज दिए गए हैं। उक्त सुविधा सिटी में उपलब्ध नहीं है।